भिवंडी लोकसभा खासदार सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर कालहिर के सरपंच सम्माननीय श्री पुंडलिक जी भोकरे के मार्गदर्शन में कालहिर के भाजपा कार्यकर्ताओं द्वारा मुफ्त मेडिकल कैंप का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त मेडिकल कैंप में हीमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, हार्ट चेकअप, हड्डियों की जाँच, डायबिटीज, ECG, आँखों की जाँच तथा विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया। इस अवसर पर कालहिर सरपंच पुंडलिक जी भोकरे, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष तथा कालहिर माजी सरपंच छत्रपति पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, उप सरपंच स्नेहा देवेंद्र पाटिल, श्रीधर पाटिल, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, महेंद्र पाटिल, कालहिर भाजपा अध्यक्ष हरीश चंद्र पाटिल, कालहिर युवा मोर्चा अध्यक्ष पंकज तरे, माजी उप सरपंच नरेश तरे, संदीप पाटिल, DK महात्रे सहित भारी संख्या में मान्यवर तथा कालहिर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस मुफ्त मेडिकल कैंप का लाभ भारी संख्या में लोगों ने लिया और भिवंडी लोकसभा खासदार सम्माननीय श्री कपिल जी पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार माननीय कपिलजी मोरेश्वर पाटील यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज भारतीय जनता पार्टी कालेर यांच्या वतीने कालेर या ठिकाणी व कालेर येथील पंचकृषीच्या सर्व ग्रामस्थांसाठी या ठिकाणी आज मोफत रक्त तपासणी, बोट तपासणी आणि इतर ECG आणि इतर सर्व ज्या काही औषधं ज्या काही तपासण्या शरीरासाठी आवश्यक आहेत या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे। या कार्यक्रमाचा आज उद्घाटन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आणि ह्या शिबिराचा जे मेन डॉक्टर आहे ते डॉक्टर आलोक मोदी आणि अल्पा मोदी यांच्या पूर्ण टीम मिळून या ठिकाणी आज शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या उद्घाटन झालेल्या शिबिराचा आज आजूबाजूचे सर्व लोक या ठिकाणी त्याचा उपभोग घेत आहेत। माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना एक अमोल भेट म्हणून हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं, तर अशा या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या संबंध मतदारसंघामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशी या ठिकाणी शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो आणि माननीय खासदार साहेबांना उदंड आयुष्य राहो अशी ज्ञानेश्वर भगवंताचरणी वेताल महाराजांच्याकडे प्रार्थना करतो। या ठिकाणी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी तपासणी ठेवलेली आहे त्यामध्ये आज एक अतिशय विशिष्ट माहिती देण्यात आलेली आहे। डॉक्टर मोदी यांनी आज या ठिकाणी आज जगभर पसरलेला जो व्हायरस आहे कोरोना व्हायरस याबद्दलही जमलेल्या सर्व लोकांना आज त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी हा जो शिबिर आयोजित केलेला आहे तो लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं सहकार्य एक सांगायचं राहून गेलं की त्याचं आयोजनासाठी आम्हाला कशेली गावचे पुत्र प्रवीणजी तरे यांनी आम्हाला यासाठी मोलाचं सहकार्य केले, त्यांचेही आम्ही धन्यवाद देतो। कालेर गावचे सरपंच पुंडलिकजी भोकरे साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाने या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे सर्वांना त्यांच्या वतीने आणि आम्ही सर्वांच्या पार्टीच्या वतीने अजून आवाहन करतो की सर्वांनी या शिबिराचा उपभोग घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोरोना व्हायरस जे आहे त्याच्यावर आपल्याला भरपूर चर्चा चाललेला आहे, न्यूजपेपरमध्ये बरेचसे न्यूज येतात, TV चॅनल्सवर येतात आणि आपण वाचतो व्हॉट्सअपवर पण वाचतो आणि बरेचसे लोक घाबरलेले आहेत आणि कारण योग्य आहे कारण लोकांची मृत्यू होते। त्याच्या सुरुवात झालेली चायनामध्ये वुहान नावाचं कॅपिटल आहे तिकडे त्याच्या त्या शहरात सुरुवात झालेली आहे आणि हा जो व्हायरस आहे ह्याच्याबद्दल बरेचसे माहिती लोकांमध्ये काय काय खरी माहिती आहे काय काय मतभ्रंत आहे ज्याच्यामध्ये लोक फारच घाबरलेला आहे। देवाची कृपामुळे भारतमध्ये तेवढा प्रकरण नाही झालेलं आहे, काय काय केसेस डिटेक्ट झालेल्या आहे भारत देशामध्ये, पण ज्या
प्रचंड रूपाने चायनामध्ये झालेलं आहे, तेवढा भारत देशामध्ये सध्या आला नाही, ते आपल्यासाठी एक खुशखबरी आहे. आता हे जे कोरोना व्हायरस आहे तो एक व्हायरस आहे, तो एक प्रकारचा जंतू आहे ज्याच्यामध्ये लोकांना त्रास होतो. जसे बाकीचे व्हायरस आहेत त्याप्रमाणे हा व्हायरस आहे, याच्याने लोकांना बरेचसे प्रकारचे स्वास्थ्यामध्ये त्रास होतो. जसं सर्दी होते, खोकला होते, लंग्समध्ये न्युमोनिया होतो, किडनीजमध्ये डॅमेज होतो, हार्टमध्ये पण डॅमेज होतो, शेवट माणसाची मृत्यू पण मृत्यूच्या दारात पण जातो. तर हा जो व्हायरस आहे तो कसा व्हायरस आहे, का विचित्र प्रकारचा का वेगळा व्हायरस नाही आहे. असं म्हणतात की हा एक म्युटेशन आहे, जीन जेनेटिक म्युटेशन झालेलं आहे. वेगळे वेगळे व्हायरसांच्या संपत्तीने एक नवीन प्रकारचा व्हायरस तयार झाला आहे. ॲक्च्युली जे कोरोना व्हायरस आहे तो पहिल्यापासूनच आहे. आपल्याला जे सर्दी होते नॉर्मली त्याचं एक मूल कारण आहे, जुलांमध्ये पण होतो, पहिल्यापासून आहे. हा याचा एक अतिरिक्त प्रकार आलेला आहे ज्याच्यासाठी आपल्या शरीरात प्रतिरोधक शक्ती निर्माण नाही झाली, म्हणून हे नवीन प्रकारचा एक व्हायरस आपला ह्युमन काइंड माणूस म्हणजे जो ह्युमॅनिटी आहे त्याच्यामध्ये पसरलेला आहे. त्याच्यामुळे लोक मरत आहे, कारण आपलं सगळ्यांच्या शरीरात त्याची प्रतिरोधक शक्ती नाही. तर मुख्य कारण काय की हे व्हायरस एकदा बॉडीमध्ये आलं तर आपल्याला मृत्यूचा आभास होतो, आपल्याला मृत्यूच्या घरात जावं लागतं. तर हे जे एक गोष्टी आहे जे आपल्या मनात पसरलेलं आहे की कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर 100% माणूस मरणारच, हे चुकीचं आहे. एवढा घाबरायचं काही कारण नाही, कारण प्रत्येक माणूस मरतो असं नाही. कोरोना व्हायरस ज्यांना होतो आणि तसंच डेंग्यूचा व्हायरस आहे, स्वाईन फ्लूचा आहे, कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन आहे, जर माणसाला डायबिटीज फार वाढलेला आहे किंवा कॅन्सर आहे किंवा तो म्हातारा आहे किंवा त्याच्या प्रतिरोधक शक्ती फार कमी आहे किंवा त्याला आणखी आजार आहे ज्यांच्यामध्ये शरीर कमजोर आहे, असा लोकांना मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. जे माणूस हेल्दी आहे, स्वास्थ्यमध्ये आहे, चांगला शरीर आहे, त्याची रचना व्यवस्थित आहे, त्याची इम्युन सिस्टम प्रतिरोधक शक्ती चांगली आहे, त्याची मृत्यू होणार असं आवश्यक नाही. Thank you.